आघाडी सरकारचा आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नागवायचा पद्धत या महाराष्ट्र सरकार मध्ये या तीन आघाडी सरकारने चालवलेली आहे। आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं शासनाला महाराष्ट्रभर की शेतकऱ्याच्या दुधाला पर 10 रुपये अनुदान द्या। आज दुधाचे भाव गाईचे 17 रुपये 18 रुपये 16 रुपयाचे दुधाचे भाव झालेले आहेत। आज शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला आहे। कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अडचण निर्माण झालेली असताना दुधाचे भाव 15 आणि 16 रुपयाच्या आसपास 17 रुपयाच्या आसपास झालेले असताना आम्ही आंदोलन न करता आम्ही आधी निवेदनची भूमिका घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना 10 रुपये तुम्ही अनुदान देण्यात यावं। पण आजच्या मितीला गेल्या 8 दिवसापासून कोणत्याही पद्धतीचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला नाही आणि महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की भुकटीला दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदान देण्यात यावं आणि दुधाला गाईच्या दुधाला 10 रुपये शासनाने अनुदान द्यावं आणि दुधाला 30 रुपये कमीत कमी दुधाला भाव असला पाहिजे अशा पद्धतीची आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे। कारण मधल्या काळामध्ये आम्ही काही मागण्या मागितल्या असताना जाणून बुजून शेतकऱ्यांना नडवण्याचा आरवण्याची भूमिका या शासनाने चालली। शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टी आंदोलन करून जर मागावं लागत असेल तर हे सरकारचा धिक्कार आहे। शेतकऱ्यांनी आज दुधाचा भाव 30 रुपये पण आपण हे दूध इथून पॅकेज करून शेतीमध्ये नेतो तिथपर्यंत पोहोचवतो त्यांना ते परवडतं का? शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच्याकडे शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टीचं सरकारनी येणं आहे शेतकऱ्यांवर लक्ष द्यावं। सरकार कोणत्याच गोष्टीवर लक्ष देत नाही, प्रत्येक गोष्ट आंदोलन करूनच मागावं लागतं या शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांनी कुठे कुठे आपण शेतकऱ्याच्या याच्यावरच येणार शेतीमध्ये लोक शेतकरी